आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲप वर उपलब्ध. ॲप डाउनलोड लिंक साठी डिस्क्रिप्शन पहा. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी पाठ. सारा सार विचार हरी पाठ, सारा सार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणाचे गुण, हरी वीण मन व्यर्थ जाय. हरी वीण मन व्यर्थ जाय, हरी वीण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जे तुनी चराचर हरिसे भजे. जे तुनी चराचर हरिसे भजे, जे तुनी चराचर हरिसे भजे. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी. अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय. या अभंगात श्री ज्ञानदेव पहिल्या चरणात सांगतात की त्रिगुणात्मक जगत जे आपल्याला आपल्या इंद्रियांमार्फत अनुभवायला मिळतं ते अशाश्वत आणि असार आहे. त्रिगुणांच्या पलीकडे असलेलं निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व संपूर्ण सत्य व सर्वांचं सार आहे. ह्या शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींना नीट समजून घेण्यासाठी लागणारा विचार हा या हरिपाठाच्या चिंतनातून येऊ शकतो. सत्यशोधनाबाबतचा सारासार विचार म्हणजेच हा हरिपाठ आहे. पुढच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे व्यक्त गुणधर्मासहित साकार आहे ते सगुण, जे बाह्य गुणधर्म विरहित निराकार आहे ते निर्गुण. असं असलं तरी हरियुक्त सगुण आणि अव्यक्त निर्गुण यात फार फरक नाही, कारण हरीची व्याप्ती या दृष्टीने दोहीतही समानत्वे करून आणि पूर्णत्वाने आहे. म्हणूनच हरिरूप असणाऱ्या कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काहीही हरकत असू नये, असा या दुसऱ्या चरणाचा अर्थ होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात की श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्याच्या स्वरूपाचं ज्ञान नेत्रादिक जड इंद्रियास होणं शक्य नाही. ह्यासाठी श्रीहरी रूपाची केवळ देह म्हणून मीमांसा करीत न बसता त्या निराकार हरीचं चिंतन करण्यातच खरी उपासना आहे. यासाठीच संपूर्ण चराचर या श्रीहरीची जो दोन्ही सगुण आणि निर्गुण स्वरूपात म्हणजेच जड आणि चैतन्यमय अवस्थेत सर्वत्र अस्तित्वात आहे त्याची उपासना करण्यामध्ये भजन करण्यामध्ये साधकाने लीन होऊन जावं, असा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या शेवटच्याच म्हणजे चौथ्या चरणात म्हणतात, माझ्या ध्यानात आणि मनात निरंतर रामकृष्ण म्हणजे ह्या श्रीहरीचंच नाम भरलेलं आहे, ज्या योगाने जन्मोजन्मीचं पुण्य जोडलं जात आहे.
आणि म्हणूनच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। हरी मुखे।